सर्वांना नमस्कार आज आपण संवादावर आधारित प्रश्न हा घटक अभ्यासणार आहोत तर संवाद म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ व यावरील एक उदाहरणही सोडवू दोन किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन एखाद्या एक विषयावर बोलतात त्यालाच संवाद म्हणतात म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती म्हणजे तीन असते चार असते दहा असते अशा व्यक्ती जर एकत्र येऊन बोलायला लागल्या तर त्यात सर्वांमध्ये झालेलं बोलणं म्हणजेच काय असतो एक प्रकारचा संवाद चाललेला संवाद हा कोणत्या घटनेशी प्रसंगाशी निगडीत आहे त्याचा स्थळ वेळ हे आधी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी म्हणजे एखादा संवाद कुठे झाला असेल वर्गात झालाय का घरात झालाय का किचनमध्ये झालाय का मैदानावर झालाय कुठे झालाय हे व्यवस्थित समजून घ्यायचं व त्याची वेळही कधीची होती हेही एखाद्या दुसऱ्या शब्दावरनं वेळ व स्थळ आपणास समजून येते जर काही संवादात दोन व्यक्ती दोन तीन व्यक्ती प्रत्यक्ष बोलतात काही व्यक्ती संवादात सहभागी नसतात म्हणजे असे काही संवाद असतात की त्या संवादामध्ये फक्त नाव आलेलं असतं पण ती प्रत्यक्ष व्यक्ती त्या ठिकाणी नसते म्हणजेच तुम्हाला जर प्रश्न विचारला की या संवादामध्ये प्रत्यक्ष किती विद्यार्थ्यांनी किंवा किती व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे तर अशा ठिकाणी आपण फक्त संवादात ज्या व्यक्ती आलेल्या आहेत अशांनाच फक्त ग्राह्य धरायचं ज्यांची नावं आलेली आहे अशांचा प्रत्यक्ष सहभाग कोणताही धरायचा नाही तर त्यावेळी मुलांमध्ये गोंधळ उडतो संवादात उल्लेख केलेली व्यक्ती संवादात सहभागी असतातच असे नाही हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे संवादावर जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारले जातील संवादात साधारणपणे पाच ते सहा वाक्य असतात त्या प्रत्येक वाक्याचे आपण विश्लेषण के केल्यास आपल्याला के के आप पटकन अचूक उत्तर मिळते पहा काही संवाद येतेनुसार हा संवाद मोठाही होऊ शकतो पाच सहा वाक्याच्या ऐवजी दहा बारा वाक्य असतील दोन तीन ऐवजी चार पाच व्यक्तींचा सहभाग असेल अशा पद्धतीने दोन किंवा जास्त व्यक्तींमध्ये जर संवाद झाला असेल तर तो आपण व्यवस्थित वाचून त्याला अर्थ लावणे गरजेचे आहे पहा आपण यावरील एक आता उदाहरण घेऊयात पहा या ठिकाणी एक उदाहरण आहे यामध्ये एक संवाद दिलेला आहे तो संवाद इथून सुरू होऊन तो या ठिकाणी संपलेला आहे तर हा संवाद कशा पद्धतीचा आहे हे आपण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे संवाद वाचण्यासाठी जास्तीत जास्त आपण एक मिनिट वेळ लावायचा आहे जर एखादा प्रश्न वाच वाचला ना आपण जर उत्तर माहीत नसेल किंवा समजले नसेल तर पुन्हा आपण त्या संवादाकडे जायचं आहे आणि संवाद व्यवस्थित समजून घ्यायचा आहे यासाठी जास्त वाचनासाठी व्यवस्थित वाचायचं समजून वाचायचं परंतु याचा जर आपण जास्त सराव केला तर कमी वेळामध्ये सुद्धा आपण संवाद व्यवस्थित रीत त्या आकलनपूर्वक वाचन करू शकतो तर आपण जास्तीत जास्त संवादावरील प्रश्न सोडवणे गरजेचे आहे तर पहा गुरुजींनी मंगेशला वर्गात सर्व मुलांसमोर उभे केले आणि विचारले अरे यात्रे यात्रेत तू फुगे विकलेस म्हणे खरं का मंगेश म्हणाला होय प्रत्येक एक रुपयांचे शंभर फुगे आणून प्रत्येकी तीन रुपयांप्रमाणे विकले पहा या वाक्यामध्ये खूप असा अर्थ लावलेला आहे प्रत्येक एक रुपयांचे शंभर फुगे आता मंगेश मंगेश म्हणाला म्हणजे या ठिकाणी मंगेश बोललाय तर मंगेशने प्रत्येक एक रुपयाचे शंभर फुगे म्हणजे त्याने शंभर रुपयांचे फुगे आणले असा यातून अर्थ होतो किंवा त्याने शंभर फुगे आणले हाही अर्थ होतो आणि आणून प्रत्येकी तीन रुपयांप्रमाणे विकले म्हणजे त्याची विक्री ही तीनशे रुपये झालेली आहे त्याला फायदा दोनशे रुपये झालेला आहे हा सर्व अर्थ फक्त एका वाक्यामध्ये आहे गुरुजी म्हणाले शब्बास अरे कष्ट करायला पाहिजे आपल्याला कोणीही फुकट पैसे देईल का होय गुरुजी बरोबर आहे तुमचे शेखर म्हणाला या ठिकाणी आता शेखर हा मंगेश म्हणाला आहे येथे गुरुजी म्हणाले आहेत आणि येथे शेखर म्हणजे या ठिकाणी तिघांचा सहभाग झालेला आहे पहिलं जर वाक्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल गुरुजींनी मंगेशला वर्गात सर्व मुलांसमोर उभे केले म्हणजे हा संवाद कुठे झालेला आहे तर येथे लक्षात येते गुरुजींनी मंगेशला वर्गात सर्व मुलांसमोर उभे केले म्हणजे हा संवाद निश्चितच वर्गामध्ये झालेला आहे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे अर्थ लावत लावत हा संवाद व्यवस्थितरित्या वाचायचा आहे तर हा संवाद वाचून झाल्यानंतर यावरील प्रश्नही त्याच पद्धतीने व्यवस्थित वाचायचे आहेत कधीही चारही पर्याय वाचल्याशिवाय कोण कधीही एका पर्यायाला आपण निष्कर्षापर्यंत पोचायचे नाही जर आपला जर यात संदिग्धता वाटत असेल उत्तरामध्ये तर आपण पुन्हा एकदा तो वाचायचा आता अशात जर संवादात प्रत्यक्ष सहभाग किती जणांनी घेतला तर तो सहभाग आपण बाजूलाच या ठिकाणी लिहू शकतो गुरुजी अशा पद्धतीने लिहून ठेवायचा जेणेकरून आपणास काय होईल किती व्यक्तींनी सहभाग घेतलाय जर तो प्रश्न असेल तर आपण असे पद्धतीने करायचं की कि प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतलाय नाहीतर प्रश्नच नसताना आपण ते लिहित बसायचं नाही गुरुजी आहे मंगेश आहे त्याचप्रमाणे शेखर आहे या व्यक्तींनी सहभाग इथपर्यंत घेतलेला आहे त्यानंतर जर शंभर रुपये त्याला किती रुपये मिळाले गुरुजींनी विचारले तीनशे रुपये मग त्याला जास्त पैसे मिळाले की कमी जास्त शेखर म्हणाला म्हणजे याही ठिकाणी शेखरच किती दोनशे यालाच फायदा म्हणतात असे गुरुजींनी सांगितले आणि ते शेखरला पटले म्हणजे या ठिकाणी फक्त तिघांचा प्रत्यक्ष सहभाग आहे या ठिकाणी सांगितलं मुलांच्या समोर उभे केले तेथे मुलंही आहेत परंतु या ठिकाणी मुलांचा सहभाग नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे म्हणजे या प्रत्यक्ष सहभाग हा फक्त तीनच व्यक्तींचा झालेला आहे काही वेळा काय होतं तर वर्गातील सर्व विद्यार्थी म्हणाले हो तर अशा वेळेस सर्वांचं जर हो आलं तर इथे किती विद्यार्थी आणि किती जणांचा सहभाग होता हे आपण सांगू शकत नाही कारण वर्गातील पटसंख्या किंवा एवढे विद्यार्थी हजर होते असं सांगितलं नाही उत्तर असतं सर्व विद्यार्थी एका स्वरात हो म्हणाले असं जर असेल तर सगळे विद्यार्थी हो म्हणाले म्हणजे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परंतु असं या ठिकाणी कोठेही झालेलं नाही त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष तीनच विद्यार्थ्यांनी किंवा तीनच व्यक्तींनी संवाद केलेला आहे तिघांमध्येच हा संवाद झालेला आहे अप्रत्यक्षपणे मुलं सुद्धा त्या ठिकाणी होती परंतु त्यांनी कोणताही भाग घेतला नाही हा याचा पूर्ण आपण अर्थ लावून घेतलेला आहे हा अर्थ लावून घेतल्यानंतर यावर काही प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न आपण व्यवस्थित वाचायचे मंगेशने किती रुपयांचे फुगे आणले आता या ठिकाणी सांगितले प्रत्येकी एक रुपयांचे शंभर फुगे आणून म्हणजे प्रत्येकी एक रुपयाचे मंगेशने एक रुपयांचे शंभर फुगे आणले मंगेशने किती रुपयांचे फुगे आणले तर एक रुपयांचे शंभर फुगे म्हणजेच शंभर रुपयांचे याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन कारण त्याने शंभर रुपयाचे फुगे खरेदी केले वरील संवाद कोठे घडला असावा म्हणजे हा संवाद कोठे घडला असावा मी आत्ताच्या या ठिकाणी सांगितले गुरुजीने मंगेशला वर्गात सर्व मुलांसमोर उभे केले म्हणजे हा संवाद वर्गामध्ये घडलेला आहे म्हणून याचा वरील संवाद हा वर्गात घडलेला आहे याचे उत्तर हे येते आता पुढील प्रश्न काय आहे संवादातील माहितीवरून योग्य विधान कोणते अ ब कड म्हणजे या चारीपैकी कोणती विधान बरोबर आहेत त्याला आपण टिकमार्क करायची आणि त्यातून आपण हे पर्याय निवडायचे आहेत पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तर संवादाच्या माहितीवरून योग्य विधान कोणते हे आपण वाचल्यावर सुद्धा आपल्या लक्षात येते मंगेशने शंभर रुपयांचे फुगे आणले हे विधान बरोबर आहे कारण मंगेशने शंभर रुपयांचे शंभर फुगे आणले म्हणजेच शंभर रुपयांचे फुगे आणले हे विधान बरोबर आहे शेखरला दोनशे रुपये फायदा झाला आता हे जर फुगे मंगेशने विकले असतील तर शेखरला फायदा होईल का नाही म्हणून हे विधान चुकीचे आहे कारण फायदा हा मंगेशलाच झालेला आहे कारण मंगेशने फुगे आणले आणि फुगे विकलेही म्हणून शेखरला याचा फायदा होण्याचं काहीही कारण नाही मंगेशला तीनशे रुपये फायदा झाला आता मंगेशला तीनशे रुपये फायदा झाला का तर नाही कारण त्याने शंभर रुपयाचे फुगे आणले ते तीनशे रुपयाला विकले म्हणजे त्याला दोनशे रुपयेच काय झालेलं आहे फायदा झालेला आहे कारण शंभर रुपये त्याची मुद्दल होती आणि तीनशे रुपये विक्री किंमत तर त्याला दोनशे रुपये फायदा झालेला आहे म्हणून त्याला तीनशे रुपये फायदा झालेला नाही हेही उत्तर चुकीचे आहे मंगेशला दोनशे रुपये फायदा झाला हे बरोबर आहे कारण मंगेशला किती रुपये फायदा झाला तर दोनशे रुपये या ठिकाणी हे दिलेले आहे आणि आपणास या वाक्यावरून सुद्धा लक्षात येते की त्याला दोनशे रुपये फायदा झालेला आहे म्हणजे याचे उत्तर अ आणि ड हे बरोबर आहे आपणास या ठिकाणी योग्य विधान विचारले हे सुद्धा व्यवस्थित शब्द वाचायचा कारण काही ठिकाणी अयोग्य असतं अयोग्य विधाने कोणती तर योग्य विधाने कोणती असं विचारलेलं असतं या ठिकाणी योग्य विचारले म्हणजे अ आणि ड ही योग्य आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो एक अशा पद्धतीने आपण हे एक उदाहरणही सोडवलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व या घटकावरील मी एक चाचणी तयार केलेली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद